व्हाट इज टाइम टेकन बाय 836 वैट हीटर टू हीट 1 लीटर वॉटर फ्रॉम 10 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस? तर पहा, एक वेसल आहे, त्या वेसलमध्ये वॉटर आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सियस आहे. याला हीट एनर्जी डेल्टा क्यू सप्लाय करून या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज केलं आणि ते टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सियस. तर टेम्परेचर डिफरन्स किती असेल? इनिशियल टेम्परेचर इज 10 डिग्री सेल्सियस, फायनल टेम्परेचर इज 40 डिग्री सेल्सियस. सो डेल्टा टी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन, 40 मायनस 10 इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सियस. म्हणजेच हे जे वॉटर आहे, या वॉटरचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सियस आहे प्लस 30, म्हणजे 30 डिग्री सेल्सियस टेम्परेचर आपल्याला वाढवल्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर आता किती असेल? 40 डिग्री सेल्सियस. तर पहा, या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे म्हणजेच याला काहीतरी एनर्जी आपण दिली गेली असली पाहिजे. ती एनर्जी किती आहे? डेल्टा क्यू. ही आपण कशी फाइंड करतो? डेल्टा क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी, किंवा हेच आपण असं लिहू शकतो, एम सी डेल्टा टी, वेअर एम इज मास ऑफ दिस सबस्टन्स हिअर वॉटर, एस इज स्पेसिफिक हीट ऑफ दिस सबस्टन्स हिअर वॉटर, डेल्टा टी इज टेम्परेचर डिफरन्स. कितीही टेम्परेचर आपण वाढवलं एवढी हीट एनर्जी देऊन. सो कुठे तुम्हाला असं दिसेल, कुठे तुम्हाला असं दिसेल, तर येस म्हणजेच स्पेसिफिक हीट, सी म्हणजेच स्पेसिफिक हीट. आणि ही स्पेसिफिक हीट वॉटरची किती असते? 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सियस सी जी एसमध्ये. तीच एस आय युनिटमध्ये कशी असेल? एस इज इक्वल टू सी इज इक्वल टू 4180 जूल पर के जी पर डिग्री केल्विन. तर पहा इथे मास ऑफ दिस सबस्टन्स म्हणजेच मास ऑफ वॉटर किती आहे? 1 लिटर. 1 लिटर म्हणजेच 1 केजी असतं, जवळपास 1 केजी असतं, हे लक्षात ठेवा. तर डेल्टा क्यू इज इक्वल टू 1 केजी इन टू एस. आता हा 1 केजीमध्ये घेतला म्हणजेच आपल्याला स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू ही कन्सिडर करावी लागेल, म्हणजेच 4180 इन टू डेल्टा टी. टेम्परेचर डिफरन्स किती आहे? 30 डिग्री सेल्सियस. तर ही असेल हीट एनर्जी सप्लाइड टू दिस सबस्टन्स हिअर वॉटर. ऑल्सो वी नो दॅट हीट एनर्जी जनरेटेड इज इक्वल टू पी इन टू टी, पॉवर रेटिंग 836, एवढा वेळ तो चालू ठेवला असेल तर एवढी हीट एनर्जी तिथे यूज केली गेली असेल. तर पहा, हे असेल जूलमध्ये, हे पण जूलमध्ये. तर इक्वेशन 1, इक्वेशन 2, फ्रॉम दिस वी कॅन राईट पी इन टू टी इज इक्वल टू 4180 30. एवढी हीट एनर्जी आपण सप्लाय केली आहे, ती कशाच्या बराबर असली पाहिजे? याच्या. तर पी इंटू टी फ्रॉम दिस टी इज इक्वल टू 4180 30 डिवाइडेड बाय पॉवर रेटिंग, इट इज 836. हे सॉल्व करा, येईल 150 सेकंद्स. म्हणजेच व्हॉट इज टाइम टेकन बाय दिस हीटर टू हीट 1 लिटर वॉटर फ्रॉम 10 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस? या वॉटरचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सियस पासून 40 डिग्री सेल्सियस पर्यंत घेऊन जाण्यासाठी हा हीटर आपल्याला किती वेळ चालू ठेवावा लागेल? 150 सेकंद.